नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2021 बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्यामध्ये या ठिकाणी काढणीपश्चात नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्ती, ज्यामध्ये तुमचं जर नुकसान झालेलं असाल आणि जर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही क्लेम केलेला असाल आणि नुकसानीची तपासणी विमा कंपनींच्या नियुक्त केलेल्या सर्वेक्षर मार्फत होत असेल, किंवा जर तुम्ही या ठिकाणी क्लेम केलेला असाल आणि अद्यापही तुम्हाला या ठिकाणी सर्वेक्षर तुमची जे तपासणी करण्यासाठी नुकसानीची आलेली नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा या ठिकाणी नंबर मिळणार आहे, ज्यामार्फत तुम्ही त्यांना कॉल करून डायरेक्टली त्यांना या ठिकाणी तुमचं जो सर्वेक्षण आहे डिपार्टमेंटमार्फत तुम्ही बोलू शकता। तुमच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी तुमचं जे नुकसान झालं त्या ठिकाणी सर्वेक्षण करून त्यानंतर तुमचं पीक विमा या ठिकाणी मंजूर करता येऊ शकतो। तर या ठिकाणी डायरेक्टली आपण ज्या आपल्याजवळ एक PDF आहे त्यामार्फत या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला मी नंबर सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील या ठिकाणी तुम्ही कोण प्रत्येक तालुक्यातील किंवा प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी तुम्हाला नंबर मिळणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया A to Z माहिती। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील या ठिकाणी नंबर देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याचबरोबर एक्सपिरियन्स जे आहेत या ठिकाणी सर्वेक्षितला किती आहे, अपॉइंटमेंट बाय द इन्शुरन्स कंपनी यामध्ये कोणत्या कंपनीमार्फत कोणतं या ठिकाणी जे आहेत सर्वेक्षित या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे, या सर्व माहिती जी आहे त्या ठिकाणी PDF मार्फत देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता त्यांचं या ठिकाणी कंपनीचं नाव देण्यात आलेलं आहे, जिल्हा देण्यात आलेला आहे, त्यानंतर तालुका आहे, त्यानंतर या ठिकाणी सर्वेक्षरचं नाव आहे, त्यानंतर मोबाईल नंबर आहे, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे, किती वर्षाचा त्यांना अनुभव आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, त्याचबरोबर सर्व कंपन्यांचं जो डिटेल नाव आहे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी चेकआउट करायचं आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी वाशिम बुलढाणा जे तुमचे जिल्हे आहेत, वर्धा असो, नागपूर असो, जालना असो, नंदुरबार असो किंवा या ठिकाणी सांगली असो, कोल्हापूर असो, या ठिकाणी जे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत विमा काढलेले आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांचा जो जिल्हा आहे त्यामार्फत या ठिकाणी तुम्हाला नंबर मिळतील आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी या नंबरवर कॉल करून डायरेक्टली त्यांना जो सर्वेक्षण आहे तुमचं जर सर्वेक्षक झालेला नसेल, तपासणी झालेली नसेल पिकांची, तर तुम्ही या नंबरवर कॉल करून डायरेक्टली त्यांना बोलू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या शेताची या ठिकाणी पाहणी करायला लावू शकता। त्याचबरोबर इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी असो किंवा या ठिकाणी HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी असो, या सर्व कंपन्यांचे 6 कंपन्यांचा जो नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला PDF मिळून जाईल। या PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, ज्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे आहेत या PDF मार्फत जे नंबर आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि त्यावर कॉल करून तुमचं जर अद्यापही सर्वे झालेला नसेल तर तुम्ही कॉल करून जो सर्वे आहे तुमचा कंप्लीट करू शकता। तर अशा प्रकारचा हा अपडेट होता, अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।